कोकन जंजिरा चैनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवूया कच्चा करीचा पन्ह. तर आता आपण साहित्य पाहूया, गुड, मीठ आणि वेलची पावडर आणि ह्या तीन कच्चा कैऱ्या. तर कैऱ्या आपण अशा कडकच घ्यायच्या आणि ह्या आता आपण कुकरला तीन चिट्ट्या काढून घेऊया. तर इथे मी कुकर मध्ये खाली पाणी टाकून घेतलेले आहे आणि आपण या भांड्यामध्ये आता कैऱ्या ठेवून घेऊ. त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण कुकरला तीन चिट्ट्या काढून घेऊ. तर आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया. तर आता आपले कुकर थंड झालेले आहे, ते आता उघडून पाहूया. मस्तपैकी आपल्या कैऱ्या शिजलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता पूर्ण साल अलग झालेली आहे त्यांची. तर आता ते आपण बाहेर काढून घेऊ. तर आता आपण याची साल काढून घेऊ. अशी शिजल्यानंतर अशी पूर्ण अशी अलगच साल निघते. तर आता अशा प्रकारे आपल्या आंब्याची पूर्ण साल काढून झालेलं आहे. तर त्याला आपण आता हातानेच मॅश करून घेऊया, पूर्ण असा घर साईडला काढून घेऊया. त्याला असे हातानेच मॅश करून घ्यायचं. या दोघांचं वर्तन तसंच काढून घेऊया. तर आता पूर्ण आपण हाताने मॅश करून घेऊया. आणि आपलं हा आंब्याचा घर एक वाटे आहे, तर आपण इथे एक वाटे गोड घेतलेलं आहे, ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. आम्ही किसणीने किसून घेतलेलं आहे. लागेल तेवढं आपण टाकून घ्यायचं. गुड टाकून घेऊ. तर आता आपला गुड मिक्स करून झालेला आहे, तर त्याच्यामध्ये आपण अर्धा चमचा वेलची पावडर टाकूया आणि चिमूटभर मीठ टाकूया आणि आता मिक्स करून घेऊया. पूर्ण मिक्स करायचं. गुलाचे गुठळे वगैरे असेल तसे फोडून घ्यायचे. तर आता आपलं मिक्स करून झालेलं आहे, तर गाळणीच्या सहाय्याने आपण बाउल मध्ये गाळून घेऊ. ह्याला
असं हलवून पूर्ण गुळाच्या कोठऱ्या वगैरे असल्या तर असं काढून घेऊ आपण. तर अशा प्रकारे आपला गाळून झालेला आहे. तर आता आपण तो काढून घेऊया. साईडचा असं काढून घ्यायचं. तर आपला करीचा गर असा बनवून रेडी झालेला आहे. तर तुम्ही या काचाच्या बरणी माझे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही करीचं पन्ह बनवून पिऊ शकता. आता आपण करीचं पन्ह बनवूया. तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे करीचा गर घालूया. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 चमचे घालूया. आणि त्याच्यामध्ये बर्फाचा तुकडा घालून घेऊ. तर आता आपण त्याच्यामध्ये फ्रीजमधील थंडगार पाणी घालूया. ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूया. आता आपण चमच्याने ढवळून घेऊया. आणि अशा प्रकारे आपलं करीचं पन्ह बनवून रेडी झालेलं आहे. करीचं पन्ह बनवून रेडी झालेलं आहे. तुम्ही देखील करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्याबद्दल धन्यवाद.